नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा तुमच्या आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे, विषय आहे ब्लॉकेजेस, समज आणि गैरसमज. आपलं आयुष्य आहे ना, हे अनेक अडीअडचणींनी भरलेलं असतं. सहज सरळ मार्गी आयुष्य हे कोणाला नको असतं, पण असं खरंच होतं का? आपल्या शरीराचं सुद्धा बघा तसंच आहे. स्वस्थ निरोगी शरीर हे प्रत्येकालाच हवं असतं, पण मिळतं का? आणि ह्याला कारण आहे व्यायामाचा अभाव, बदललेल्या जीवन पद्धती, बदललेल्या आहाराच्या पद्धती, कामावरील ताणतणाव, ह्या सर्वांचा सूक्ष्म अतिसूक्ष्म परिणाम हा आपल्या शरीरावर होतच असतो. आणि मजा बघा, ह्याची पावती फाडतं ते आपलं हृदय. हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ना, त्यांच्यामध्ये जेव्हा अडथळा निर्माण होतो त्याला म्हणतात ब्लॉकेजेस. ह्या ब्लॉकेजेसमुळे हार्ट अटॅक होतो का, ह्या विषयावर आज आपण जाणून घेऊया. आणि विशेष म्हणजे ब्लॉकेजेस म्हटलं ना की सरळ शस्त्रक्रिया सांगितली जाते, एंजिओप्लास्टी, बायपास सारख्या शस्त्रक्रिया सांगितल्या जातात, अतिशय महागड्या शस्त्रक्रिया असतात. पण ह्या सर्वांना बायपास करणारी माधवबागची संपूर्ण हृदय शुद्धीकरण पद्धती ही अतिशय प्रभावी चिकित्सा आहे. ह्या विषयावर सुद्धा आज आपण जाणून घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील साने केअर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे चेअरमन आणि माधवबागचे संचालक डॉक्टर रोहित साने. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. हृदयरोगावर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक ट्रीटमेंट करणारं पहिलं हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर रोहित साने यांचं माधवबाग. विना शस्त्रक्रिया हृदयरोगावरील कॉपीराइटेड उपचार पद्धती ह्याविषयीचं संशोधन चीन बीजिंग येथे अमेरिकन हार्ट असोसिएशनतर्फे आयोजित वर्ल्ड कार्डिओलॉजी कॉन्फरन्समध्ये त्यांनी 2010 साली मांडलं. हा प्रबंध ब्रिटिश मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये सुद्धा प्रसिद्ध झाला. 2012 दुबई येथे झालेल्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ कार्डिओलॉजी कॉन्फरन्स येथेही डॉक्टर साने यांनी हृदयरोगासंबंधी प्रबंध सादर केला होता. ब्लॉकेजेस, समज आणि गैरसमज असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये फोन करण्यासाठी तुम्ही अर्थात उत्सुक असाल. फोन करण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहे 022, हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी एसटीडी कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे दोन क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 2490805050, दुसरा क्रमांक 2498805050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपला टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर रोहित साने यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, ह्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण जेव्हा ब्लॉकेज हा विषय घेतलाय, नेमकं ब्लॉकेजेस म्हणजे काय असतं? कसं आहे ना, ब्लॉकेजेस म्हणजे थोडक्यात काय, तर चरबीचा चट्टा. आपल्याला एवढं समजून घ्यायला हवं की आपण जे काही जेवत असतो हे सगळं नॉर्मली आपण कॅलरीजमध्ये आपण मोजत असतो. जर समजा मी जेवताना, फॉर एक्झाम्पल, समजा 2000 कॅलरीजचं जेवण मी एका दिवसाला समजा जेवलेलो असेन आणि माझ्या व्यायामातून, माझ्या कामातून, माझ्या संताप ताप जो काही आपण करत असतो दिवसभरातून, त्या सगळ्यामध्ये समजा मी 1500 कॅलरीज माझ्या शरीरातले मी वापरून टाकत असेन, तर माझ्या शरीरात शिल्लक राहतात ते 500 कॅलरीज. हे 500 कॅलरीज माझ्या शरीरात शिल्लक राहिलेले कुठे ना कुठेतरी डिपॉझिट होतात इन द फॉर्म ऑफ फॅट्स. शरीर काय म्हणतं की आपल्याकडे एक्स्ट्रा काहीतरी प्रॉफिट झालेला आहे एनर्जीचा, याचं आपण चरबीच्या रूपांतर करून आपण कुठे ना कुठेतरी शरीरात जपून ठेवूया, सो दॅट उद्या समजा उपवास झाला, काहीतरी कामं जास्त पडली, तर ही चरबी आपण वापरू शकतो एनर्जीचा सोर्स म्हणून. अशा नादात आपण पूर्ण ती चरबी आपल्या शरीरात नुसती ठेवून दिलेली असते आणि ही ठेवलेली चरबी थोड्या दिवसानंतर कधीतरी रक्तवाहिन्यात जर ती जपून राहिली, आतमध्ये चिकटून राहिली आणि मध्येच काहीतरी आपण एंजिओग्राफी केली, तर आपल्याला तिथे ब्लॉकेजेस आलेले दिसून येतात. अच्छा, म्हणजे आपला जसं बँक डिपॉझिट असतो ज्याचा संचय होत असतो, तसाच अतिरिक्त संचय मला वाटतं चरबीचा होत असतो. नेमकं ही नक्की ब्लॉकेजेस असतात ना, हे नेमके त्याच्यापासून कसे निर्माण होतात? मग कसं असतं, आता जसं मी एक ली कन्सेप्टमध्ये आता सांगितलं की एनर्जी एक्सेस आपण जर कन्झ्युम केली तर होतं, आता ना नीट समजून घ्यायचं. आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल असतो, या कोलेस्ट्रॉलला ट्रान्सपोर्ट करणारे आपल्या शरीरात वेगवेगळे व्हेकल्स असतात.
व्हेकल्स म्हणजे कुठले तर एक म्हणजे एलडीएल आणि दुसरं म्हणजे एचडीएल. आता एलडीएल म्हणजे काय तर लो डेन्सिटी लायपोप्रोटीन आणि एचडीएल म्हणजे काय तर हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. याचा अर्थ काय असतो तर ह्या लो डेन्सिटी लायपोप्रोटीनचं काम असतं की सगळीकडे शरीरात कोलेस्ट्रॉलचा ट्रान्सपोर्ट करून जाऊन जिथे समजा एखादी जखम झालेली असेल तर ती जखम भरण्यासाठी आपल्याला कोलेस्ट्रॉल तिकडे नेऊन ती जखम भरण्यासाठी आपल्याला तिथे पूर्ण व्रणरोपण करावं लागतं त्या कोलेस्ट्रॉलने. जर तिथे कोलेस्ट्रॉल बरोबर पोचलं तर ते व्रणरोपण छान होऊ शकतं आणि या कोलेस्ट्रॉलला तिथे जाऊन पोचवायचं काम कोण करतं तर आपल्या शरीरातलं एलडीएल. म्हणजे एलडीएलचं काम काय की आपल्या लिव्हरमधनं कोलेस्ट्रॉलला उचलून जिथे कुठे गरज लागेल तिथे जाऊन ट्रान्सपोर्ट करून तिकडे काम तिकडे पूर्ण करून घेणे हे असतं बेसिक एलडीएलचं काम. आता होतं काय की एलडीएल जेव्हा लिव्हरमधनं कोलेस्ट्रॉल उचलतं आणि त्या ठिकाणी जाऊन सोडायचं त्याचं काम असतं तर हा एलडीएलमधनं कोलेस्ट्रॉल थोडं 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 इकडे तिकडे पडत पडत जात असतं आणि पूर्ण शरीरावर इकडे तिकडे कोलेस्ट्रॉल पडलेला असतो. आता ह्याच्याच विपरीत असतो तो म्हणजे एचडीएल. एचडीएल म्हणजे काय तर हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. याचं काम काय असतं तर जिथे कुठे कोलेस्ट्रॉल इकडे तिकडे पडलेला आहे म्हणजे एलडीएलने तिकडून नेताना जे इकडे तिकडे पडलेला कोलेस्ट्रॉल होता त्याला परत उचलून परत लिव्हरमध्ये आणून त्याचं एनर्जी म्हणजे कन्व्हर्जन करून परत ठेवून देणे हे बेसिकली काम असणार एचडीएलचं. सो आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं आहे जर माझ्या शरीरात एलडीएल जर जास्त प्रमाणात वाढला आणि एचडीएलचं प्रमाण जर कमी झालं तर माझ्या शरीरात ब्लॉकेजेस निर्माण होण्याचं जे काही प्रक्रिया असते ती फास्ट होऊ शकते. तसंच जर माझ्या शरीरात मी एचडीएल जास्त वाढवलं आणि एलडीएल जर कमी केलं तर माझ्या शरीरातले ब्लॉकेजेस रिव्हर्स करण्याची प्रक्रिया ही जोरदार चालू होऊ शकते. अच्छा, आणि मग नेमकं हे एचडीएल आणि एलडीएलचा जेव्हा इम्बॅलन्स निर्माण होतो हे ब्लॉकेजेस निर्माण होतं सर, हे ब्लॉकेजेस नक्की काय करत असतात? कसं आहे ना याच्यात ह्या गोष्टीवरती अजून पूर्ण जगाभरात बरेचसे वादविवाद चाललेले आहेत. बऱ्याचशा वेळेस आधीचं 90 सालीचा रिसर्च असा आपण म्हणायचो की ब्लॉकेजेस आपल्याला हार्ट अटॅक आणतात किंवा ब्लॉकेजेसमुळे आपल्या रक्तवाहिन्यांमधनं जाणारं रक्त जे असतं ते अडू शकतं. पण आता नवीन नवीन रिसर्चेस जे येत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की कदाचित या ब्लॉकेजेसमधनं हा रक्तपुरवठा अडत नसतो. बऱ्याच वेळेस असंही म्हटलं जातं की मायोकार्डियल स्टडीज जे झालेले आहेत ऑक्सिजन कन्झम्पशनचे जे स्टडीज झालेले आहेत ह्याच्यात असंही म्हटलं जातं की ब्लॉकेज असताना सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्याला जे काही रक्त पुढे जात असतं ब्लॉकेजेसच्या पुढे त्या रक्तवाहिनीत त्या हृदयाच्या मांसपेशीकडे ते कदाचित सेमच असतं ब्लॉकेजेस नसलेल्या माणसाशी कम्पेअर केल्यानंतर सुद्धा. बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की ब्लॉकेजेसमुळे हार्ट अटॅक आलेले असतात. पण आता बरेचसा रिसर्च असा म्हणतो की बरेचसे पोस्टमॉर्टम नंतर जेव्हा असं बघितलं जातं तेव्हा त्या ब्लॉकेजेसमुळे तो हार्ट अटॅक आलेला नव्हता असं बऱ्याच वेळेस सिद्ध आलेलं बऱ्याच वेळेस दिसलेलं आहे. सो आपल्याला आत्ता हे उगीचच आपण आत्ताचा जो बागलबुवा करत असतो की ब्लॉकेजेस आल्याकारणाने मला भयंकर मोठा त्रास होणार आहे असं नेहमीच सत्य असतं असं नाही. सो आपल्याला नीट विचार करायला हवा की ब्लॉकेजेस आपल्याला करतात काय. हे ब्लॉकेजेस बेसिकली दोन गोष्टी आपल्याला करू शकतील. एक म्हणजे काय तर आपला तो रक्तपुरवठा कदाचित तो हृदयाच्या मांसपेशीकडे जाणारा रक्तपुरवठा अडवू शकेल एक, किंवा दुसरं म्हणजे ते ब्लॉकेजेस असल्या कारणाने आपल्या हृदयाच्या मांसपेशींची जी ताकद आहे ती कदाचित थोडी थोडी कमी होऊन आपला हार्ट तेवढं सक्षम राहणार नाही अशी सुद्धा सिच्युएशन येऊ शकेल. सो आपल्याला नक्की ब्लॉकेजेस करतात काय हे आपल्याला नीट बघायला निश्चित. आणि या विषयावर आपण अजून जाणून घेऊया. आपण आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे, सचिन गाडे प्रश्न विचारत आहे सोलापूरवरून. नमस्कार सचिनजी, बोला. हॅलो, नमस्कार, बोला. हॅलो सर, मॅडम नमस्कार. मॅडम मी सोलापूरवरून हा मॅडम मला ब्लड प्रेशरचा त्रास होता आणि मला कसं हायपर टेन्शन आहे त्यामुळं मला असं माझी वय माझी 33 चालू आहे. मग मला ब्लॉकेज वगैरे होऊ शकते का पुढे जाऊन? बरोबर सर, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे त्यांना? निश्चित. धन्यवाद सचिनजी, तुमचा प्रश्न कळलेला आहे. या प्रश्नावर सर जरूर मार्गदर्शन करतील. सर काय सांगाल त्यांना? कसं आहे, ब्लड प्रेशर आहे, वय 33 आहे आणि ब्लॉकेजेस होऊ शकतील का हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात सारखा दरवळत असतो. आपल्याला तर नीट समजून घ्यायला हवं की ब्लड प्रेशर म्हणजे हायपर टेन्शन ब्लॉकेजेस होण्यासाठी किंवा हार्ट अटॅक येण्यासाठी ह्यांची जी रिस्क एबिलिटी असते ही जरा जास्त असते ब्लड प्रेशरच्या रोगांमध्ये. आता नक्की होतं काय ते आपल्याला समजून घ्यायला हवं, म्हणजे उगीचच भीती आपल्याला मनात ठेवायची काही गरज लागत नाही. ब्लड प्रेशर म्हणजे थोडक्यात काय की आपल्या शरीरातलं रक्ताचं प्रमाण जर जास्त वाढलेलं असेल आणि रक्तवाहिनीत जर ते बरोबर आतमध्ये ते रक्त साठून राहू शकत नसेल तर आपल्याला ते ब्लड प्रेशर जाणवून येतं. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला शरीरात आपली जी रक्तवाहिनी जी आहे ती कडक झालेली आहे, तिची इलास्टिसिटी आपण लूज केलेली आहे, ज्याच्यामुळे ती नॉर्मल ब्लड वेसेल जी नॉर्मल डायलेट व्हायला पाहिजे होती ती आता होऊ शकत नाहीये, म्हणून आपण त्याला ब्लड प्रेशर म्हणत असतो. ह्याच्यामुळे घडत काय असतं तर ह्याच्यामुळे जे काही आतमधलं ब्लड
ब्लड प्रेशर वाढलेला असतो त्याच्यामुळे आतल्या इलास्टिसिटी कमी झाल्या कारणाने रक्तवाहिनीच्या आतल्या भिंतीला इजा होऊन तिकडे आतमधलं एंडोथिलियम जर डॅमेज झालं, इंटिमा जर डॅमेज झाला तर तिकडे आतमध्ये ब्लॉकेजेस बनण्याची प्रक्रिया चालू होऊ शकते, सर्वात पहिली गोष्ट. किंवा दुसरी गोष्ट, हार्ट अटॅक येण्याची जी काही चिन्ह असतात ती सुद्धा जास्त आपल्याला दिसून येऊ शकतात. सो ब्लड प्रेशरच्या लोकांमध्ये आपल्याला एवढं नीट समजून घ्यायला हवं की ब्लॉकेजेस होतीलच असं काही आपल्याला धरून चालायची गरज नाहीये, किंवा हार्ट अटॅक येईलच असंही काही धरून चालायची गरज नाहीये. जर आपण आपलं ब्लड प्रेशर नीट मॅनेज केलेलं असेल, नीट आपण त्याला मेंटेन केलेलं असेल, नियमित व्यायाम केलेले असतील, रक्तवाहिनीला जर आपण परत इलास्टिक करण्याचा प्रयत्न केलेला असेल तर आपल्याला ब्लॉकेजेस आणि हार्ट अटॅक पासून लांब राहू शकता. निश्चितच, म्हणजे जरी हाय ब्लड प्रेशर असेल, औषधांनी नियंत्रण मिळवलं असेल तरी हार्टवर याचा परिणाम होतोय की नाही हे बघण्यासाठी काही रक्त तपासण्या किंवा काही चाचण्या करू शकतात का ते, म्हणजे दरवर्षी करता येण्यासाठी? नक्कीच करता येतील. कसं असतं की चाचण्या आजकाल बऱ्याच असू शकतात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पॅथॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन असू शकतं, म्हणजे रक्ताच्या चाचण्या आपण ज्या करतो, त्याच्यानंतर आपण स्ट्रेस टेस्ट करू शकतो, 2D इको करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना आपल्याला अंदाज येऊ शकतो की नक्की प्रॉब्लेम आहे का नाही, आणि जर असला तर कुठल्या रेंजपर्यंत आहे. फॉर एक्झाम्पल, समजा आपण स्ट्रेस टेस्ट केली किंवा आपण पॅथॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन केली, समजा आपण रक्ताची तपासणी केली सर्वात पहिलं, आणि रक्ताची तपासणी करून जर आपण कोलेस्ट्रॉलची लेवल, आपण HDLची लेवल आपल्या शरीरातली जर तपासून घेतली तर एक अंदाज आपल्याला येऊ शकतो. त्याच्याचबरोबर LDLची जर आपण तपासणी करून घेतली तर त्याचाही आपल्याला अंदाज येऊ शकतो, ब्लॉकेज बनण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे की नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण एनजिओ डिफेंडर किंवा आपण ज्याला फ्लो मिडिएटेड डायलेटेशन एक टेक्निक असते ज्याच्यामध्ये आपल्याला कळू शकते की आपल्या रक्तवाहिन्यांची जी इलास्टिसिटी आहे ती किती कमी झालेली आहे. ती जर कमी झालेली असेल तर आपल्याला त्या रक्तवाहिन्यांना इलास्टिक परत करण्याची गरज आहे, कारण का अशा कारणात जर इलास्टिसिटी कमी झालेली असेल तर हार्ट अटॅक येण्याची चिन्हही जास्त असू शकतात. त्याच्याचबरोबर आपण स्ट्रेस टेस्ट करू शकतो. स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय की 15 मिनिटाचा किंवा 9 मिनिटाचा एक प्रोटोकॉल असतो ज्याच्यावर आपल्याला ट्रेडमिलवरती चालायचं असतं एका स्पेसिफिक स्पीडला ॲज वेल एज एक स्पेसिफिक एलिव्हेशनला. ते आपण चालताना आपला ECG चालू असतो त्याच वेळेला, आणि ते 15 मिनिटाचा प्रोटोकॉल जर आपण पूर्ण करू शकलो न दमता न दम लागता, आणि जेव्हा ECG सुद्धा जर ॲब्सोल्युटली नॉर्मल असलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारे घाबरायची गरज नाही. जर त्या ECG मध्ये समजा कुठेही प्रॉब्लेम आला किंवा आपल्याला त्या 15 मिनिटाच्या प्रोटोकॉलवर चालताना समजा आपल्याला दम लागलेला असेल तर आपल्याला कदाचित कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या हृदयाची मदत करायची गरज लागणार आहे हे आपल्याला समजून घ्यायला हवं. बऱ्याच वेळेस 2D इको सुद्धा आपण करू शकतो. 2D इको मध्ये हृदयाच्या मांसपेशींची आपण ताकद समजून घेऊ शकतो. असे बरेच इन्व्हेस्टिगेशन आहेत जे आपण करू शकतो आणि आपल्या स्वतःला ठणठणीत ठेवू शकतो. निश्चितच सचिन यांच्या प्रश्नाला अतिशय सुंदर आणि सहज सोपं आणि सगळ्यांना समजेल असं उत्तर मला वाटतं नक्कीच मिळालेलं आहे. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे, पंडित यांचा प्रश्न आहे सोलापूरवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम, माझ्या डाव्या साईडला छातीमध्ये दुखतं. मी ECG वगैरे काढलाय सर्व, परंतु ते छातीत दुखणं काही राहत नाही. डॉक्टर मला कधी असं जाणवते की मला हृदयाचा झटका वगैरे आला का असं जाणवतं, पण डॉक्टरकडे गेलो डॉक्टरमध्ये काही नाही. तुमचं वय किती आहे? 38 वय चालू मॅडम. 38 वय आहे. फक्त ECG काढलाय का स्ट्रेस वगैरे काही केलेलं आहे? नाही, ECG काढलाय, बाकीचं नाही काही केलेलं. आणि कंपल्सरी 2-3 महिन्याला होत ते. मग अशी सुरुवातीलाच डॉक्टर रोहित साने यांनी सांगितलं की शरीरात कॅलरीज ज्या आपण खातो, एक्सेस कॅलरीज, त्या कमी करायच्या आहेत. म्हणजे काय तर गोड खव्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ हे सर्वांनी नक्कीच कमी करायचे आहेत. पंडित सोलापूर यांचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर आपण सरांकडून घेऊया. सर काय सांगाल त्यांना? वय 38 आहे, ECG काढलेलं आहे. ECG समजा आपला नॉर्मल येतोय तर आपल्याला काही विचार करायची गरज नाही. बऱ्याच वेळेस असं होत असतं की आपल्याला छातीत दुखत असतं, भयंकर दुखत असतं, कधी कधी मध्येच दुखत सुद्धा नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला दुखल्यानंतर आपल्या मनात बरेच वेगवेगळ्या शंका येत असतात, तेव्हा आपण विचार करतो की हृदयाचं काही असेल का. तर आपल्याला हे नेहमी नीट समजून घ्यायला हवं की दरवेळेस माझ्या छातीत दुखतं म्हणजे हृदयाचंच असायला पाहिजे अशी काही गरज नाही. सो एवढं घाबरून जायची पहिली तर गरज नाही. दुसरी गोष्ट काय की जर आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती असेल तर त्या बाबतीतलं ज्ञान घेणं हे सर्वात गरजेचं असतं. याच्यात आपल्याला काय करायला हवं, आता तुम्ही जर साधा ECG काढून घेतलं आणि त्या ECG मध्ये कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही तर आपण एक स्ट्रेस टेस्ट करून घ्यायला हवी. स्ट्रेस टेस्ट मध्ये त्याच्यातून फायदा काय होईल आपल्याला, तर आता जे तुम्ही म्हणताय की माझ्या छातीत कधीतरी दुखतं, जर हे हृदयाचं असलं तर त्या हृदयाचं असल्या कारणाने जर आपण स्ट्रेस टेस्टवरती जेव्हा आपण हृदयाला तुमच्या ताण देतो तर ताण दिलेला असताना समजा त्या हृदयामध्ये आपल्याला दुखलं किंवा त्या ECG मध्ये आपल्याला चेंजेस दिसले किंवा तुम्हाला दम लागला म्हणून तुम्ही थांबण्यात आला किंवा हार्ट रेट जास्त वाढला किंवा BP जास्त वाढला, अशा कुठल्याही कारणामुळे जर समजा आपल्याला स्ट्रेस टेस्ट थांबवायची गरज लागली तर कदाचित या स्ट्रेस टेस्टमधनं आपण असं जाणवू शकू की कदाचित हा हृदयाशी संबंधित त्रास असेल. पण
जर तुम्ही ह्या 15 मिनिटाचा प्रोटोकॉल कुठलाही त्रास न होता आरामात चालून जर गेलात तर ह्याच्यात तुम्ही क्लिअर समजून घेऊ शकता की इथे आपल्याला कुठल्याही प्रकारे हृदयाचा त्रास नाही. रिसर्चचं असं म्हणणं आहे की 90% वेळा बऱ्याच वेळेस आपल्या छातीत जे दुखतं हे हृदयाशी संबंधित नसतं. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण डोळे झाकून बसायचं असेल. जर मनात ही शंका आलेली असेल तर आपल्याला नॉर्मल एक ECG जसा तुम्ही काढला तसा करून घ्यायला हवा. आणि तरी जरी शंका असेल आणि हृदयाच्या म्हणजे छातीत दुखत असेल आपल्याला तर एक स्ट्रेस टेस्ट करून घेणं कधीही आपल्याला सोयीस्कर पडू शकतं. निश्चित. सर आपला पुढचा प्रश्न आलेला आहे. एकनाथ प्रश्न विचारत आहेत वाशिंदवरून. नमस्कार. नमस्कार एकनाथ जी बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. वसई जिल्हा वाशिमवरून बोलतोय. ब्लॉकेजेस हे नैसर्गिकरित्या म्हणजे आयुर्वेदिक उपचार पद्धतीनं कमी करता येतात का? कारण मी एनजीओ डिफाइनर टेस्ट केलेली आहे. त्यात माझ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याची इलॅस्टिसिटी कमी झाल्या सांगितलेलं आहे. तर आयुर्वेदामधून असे कुठली उपचार पद्धती आहे का? निश्चितच. फार सुंदर प्रश्न विचारलेला आहे. आणि माधवबागची जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा आहे ती आयुर्वेदिक संशोधन बेस्ड चिकित्सा आहे. काय सांगाल ह्याविषयी सुद्धा? असे आता तुमच्या मनात जो कन्सेप्ट आहे ना हे दोन वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. सर्वात पहिलं ब्लॉकेजेस आणि आर्टरीजची इलास्टिसिटी कमी होणे हे दोन वेगवेगळे रोग आहेत. आपल्याला नीट समजून घ्यायला हवं. ब्लॉकेजेस म्हणजे काय? तर रक्तवाहिनीच्या आतल्या भिंतीत म्हणजे सब इंटिमल लेअरमध्ये चरबी आतमध्ये चिकटून बसलेली असते ह्याला आपण म्हणतो ब्लॉकेजेस. वाईल आता आपण जे काय एनजीओ डिफेंडर टेस्ट जे तुम्ही म्हणालात ही एनजीओ डिफेंडर टेस्ट जी आपण करत असतो ही रक्तवाहिनीची मधली भिंत जी असते ज्याला आपण ट्युनिका मीडिया म्हणत असतो त्याच्यावरती आर्टरीच्या इलास्टिसिटीचा संबंध असतो. म्हणून हे दोन वेगवेगळे रोग आहेत हे आपल्याला पहिल्या नीट समजून घ्यायला हवं. तुमचा प्रश्न जसा होता की आयुर्वेदिक औषधांनी उपचारांनी ब्लॉकेजेस कमी होतात का, तर एकदम नीट समजून घ्यायला हवं की ब्लॉकेजेस हे बेसिकली तुम्ही ठेवलेली चरबी आहे याला वापरून टाकायला तुम्हीच सर्वात श्रेयस्कर ठरू शकता. औषधांवरती अवलंबून न राहता आपल्याला छान व्यायाम करायला हवा. आहारातले आपल्याला बदल करायला हवे. आपली दिनचर्या आपली चेंज करायला हवी. स्मोकिंग सारखे हॅबिट्स असतील, दारू वगैरे होत असेल, खूप गोडधोड होत असेल याला आपल्याला कमी करायला हवं. या गोष्टींनी सुद्धा आपण ब्लॉकेजेस रिव्हर्स करू शकतो. नेहमी लक्षात ठेवायचं की औषधं ही जी गोष्ट असते ही लास्ट रिसॉर्ट असतो. औषधं हे शेवटचा उपाय असतो. जर काहीच घडलं नाही तर औषधांची मदत घ्यावी. सर्वात अगोदर आपण आपली दिनचर्या आपली जीवनशैली जी आहे ती आपल्याला इम्प्रूव्ह करायला हवी. व्यायाम छान करायला हवा. आपल्या आहारावरती आपल्याला कंट्रोल ठेवायला हवा. आणि औषधांच्या बाबतीत जर म्हणालं तर असा कित्येक रिसर्च झालेले आहेत ज्याच्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की ही रक्तवाहिन्यांची इलास्टिसिटी जी आहे ती परत आपण रिगेन करू शकतो. परत ती आर्टरी जी आहे ती छान परत ताकदवर होऊ शकते. एन्डोथेलियम आपण हेल्दी करू शकतो ज्याची जी आतली भिंत जी असते रक्तवाहिन्यांची ॲज वेल ॲज ट्युनिका मीडिया म्हणजे मधली भिंत जी असते ती सुद्धा आपण सुदृढ करू शकतो. ब्लॉकेजेस कमी करणं म्हणजे थोडक्यात काय तर आतला लिपिड कोर म्हणजे चरबीचा चट्टा जो आहे त्यातली चरबी कमी करणं ह्याची पण कित्येक औषधं आयुर्वेदात अवेलेबल आहे. बेसिकली पॅथी ही पॅथी असते. ती कुठलीही पॅथी असली तरी ती स्ट्रॉंगच असते. फक्त आपल्याला एवढं समजून घ्यायला हवं की पेशंटने आपल्याला मदत करायला हवी. पेशंटने जर डॉक्टरला मदत केली तर डॉक्टर कुठल्याही प्रकारे रोगाला आपण शरीरातून बाहेर हकलून द्यायला सामर्थ्य असतो. निश्चितच. म्हणजे पेशंटचा सहभाग रुग्णाचा सहभाग या चिकित्सेमध्ये अतिशय महत्वाचा आहे असं मला सुद्धा वाटतं. सर हार्ट अटॅक म्हणजे ब्लॉकेजेस म्हटलं ना की डोक्यात हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय आहे? कसं आहे आता टोटल तीन कन्सेप्ट झालेत. म्हणजे मगाशी आपण ब्लॉकेजेस एक बघितला. दुसरा आता आपण बघितलं एनजीओ डिफेंडरचा जेव्हा विषय निघाला तेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्यांची जी काही इलास्टिसिटी असते ती कमी झाली आहे. आणि तिसरा रोग म्हणजे हार्ट अटॅक. हे तीन वेगवेगळे रोग आहेत. तर नीट समजून घ्यायचं आहे. जे ब्लॉकेजेस म्हणतो आपण ती असते चरबीची गुठळी. व्हाईल हार्ट अटॅक जो येतो तो येतो रक्ताच्या गुठळीमुळे. सो या दोनमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. चरबीची गुठळी जी असते ती आपल्या शरीरात निर्माण व्हायला कमीत कमी 5 ते 7 वर्ष लागतात. वैल रक्ताची गुठळी आपल्या शरीरात निर्माण व्हायला 5 ते 7 सेकंद लागतात. आपल्याला नीट समजून घ्यायला हवं की चरबीची गुठळी जर मी कापून बघितलं त्याचं काढून बघितलं मी आतमधला गर तर त्यातलं आपल्याला दिसतं की कोलेस्ट्रॉलचे मॉलिक्युल्स आहेत. वैल रक्ताची गुठळी जर मी कापून बघितलं तर त्याच्यात मला प्लेटलेटचे सेल्स दिसून येतील. ही जी चरबीची गुठळी आहे ही चरबीची गुठळी माझ्या शरीरात हार्ट अटॅक स्वतःहून आणू शकत नाही. वैल रक्ताची गुठळी असल्याशिवाय हार्ट अटॅक माझ्या शरीरात येऊ शकत नाही. सो आपल्याला नीट समजून घ्यायला हवं की हार्ट अटॅक ही जी गोष्ट आहे ही आपल्या रक्ताच्या गुठळीमुळे येते. चरबीच्या गुठळीमुळे येत नाही.
रक्ताची गुठळी माझ्या शरीरात कधी निर्माण होते, जर माझ्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांची इलास्टिसिटी कमी झालेली असेल, जी मगाशी आपल्याला बघितलं त्यांनी एकनाथने विचारलं की त्यांचं अँजिओडिफेंडर झालं होतं, आणि जर आपली रक्तवाहिन्यांची इलास्टिसिटी कमी झालेली असेल तर अशा केसेसमध्ये ही रक्तवाहिनी आतमधून ठिसूळ होऊन, ती ठिसूळ झालेली रक्तवाहिनी फाटली तर त्यातून रक्ताची गुठळी निर्माण होऊन हे पुढचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो हार्ट अटॅक ही एक वेगळा रोग आहे, ब्लॉकेजेस हा एक वेगळा रोग आहे. बऱ्याच वेळेस हे एकावर एक सुपर इम्पोज होऊन येतात तेव्हा आपल्याला वाटतं की ते एकच आहे की काय, पण हे नीट समजून घ्यायला हवं की हे दोन रोग ॲब्सोल्युटली डिफरंट आहे. म्हणजे हृदयरोगाची व्याप्ती खूप आहे, वेगवेगळ्या प्रकारचे हृदयरोग आहे, आणि हे समजून घेण्याचा आजचा आपला प्रयत्न सुद्धा आहे. हृदयरोगाची व्याप्ती आहे ना सर, ही खूप वाढते, आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार येत्या 2030 सालापर्यंत भारतातील 35% मृत्यू हे हृदयविकाराने होणार आहे. तर या संदर्भाने मला तुम्हाला विचारायचं की हृदयरोगाने त्रस्त जे रुग्ण आहे ना त्यांच्यासाठी माधवबागचे काय उपचार आहेत किंवा काय करते माधवबाग? जसे माधवबाग आत्ता वेगवेगळ्या स्तरावरती आपण काम करतोय. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे प्रिव्हेन्शन, की हा रोग घडलाच नाही पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला पहिलं तर काहीतरी करायचंय. एक दुसरी गोष्ट, ज्यांना आता रिस्क फॅक्टर म्हणजे समजा डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा ओबेसिटी आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ज्यांना ब्लॉकेजेस आहेत, ज्यांच्या रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी झालेली आहे, अशी लोकं आहेत, अशा लोकांना एकतर आपल्याला काही ना काहीतरी मदत करायला हवी. आणि तिसरी गोष्ट, ज्यांना आता हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, त्या हार्ट अटॅक येऊन गेलेल्या असल्यानंतर सुद्धा ज्यांचं हार्ट कमकुवत झालेलं आहे, इजेक्शन फ्रॅक्शन डाऊन झालेलं आहे, ज्यांना ऑलरेडी डिसीज होऊन गेलेला आहे आणि आता जे डिसीजची झुंज देत आहेत, अशा लोकांसाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करायला हवं. सो या सगळ्या स्तरांवरती आपण कामं करायचा प्रयत्न करतोय. ज्याच्यात एक साधी गोष्ट म्हणजे आपण एक आरोग्य हृदय संपदा म्हणून आपण एक चळवळ जी राबवलेली आहे, ज्याच्यात आपण असं बघितलेलं आहे की ज्येष्ठ नागरिकांना मॅक्सिमम हा त्रास होण्याची शक्यता असते ज्यांचं वय 58 वर्षाच्या पलीकडे आहे. रिसर्चचं असं म्हणणं आहे की ह्या लोकांना जास्तीत जास्त हृदयाशी संबंधित त्रास असू शकतो. सो ह्या लोकांना आपल्याला सर्वात पहिलं आपण स्क्रीनिंग करायचं, आपण ज्याच्यात हे घेतलेलं आहे, ज्याच्यात आपण साधारण 1 लाख ज्येष्ठ नागरिकांना आपण स्ट्रेस टेस्ट विनामूल्य करून द्यायचं आपण ठरवलेलं आहे. माधवबागच्या तर्फे आपण हे पहिलं पाऊल उचललेलं आहे. बऱ्याच वेळेस असं दिसून येतं की ज्येष्ठ नागरिक स्वतःची टेस्ट करायला घाबरत असतात किंवा नको कशावर उगाच हे करावं, आणि रोग हा अंगावरती काढला की जेव्हा हा रोग समोरून उभा राहतो तेव्हा त्या रोगाला टाळणं खूप मुश्किल जातं. म्हणून माधवबागकडनं पहिलं पाऊल आपण असं घेतलेलं की ह्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आपण स्ट्रेस टेस्ट विनामूल्य करून देतो आपल्या कुठल्याही माधवबागच्या क्लिनिकमध्ये, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना थायरोटॉक्सिकोसिस आहे किंवा ज्यांना अॅनिमिया आहे, ज्यांना व्यायाम करत नाही आहेत, ओबेसिटी आहे, कोलेस्ट्रॉल आहे, असे बरेचसे रिस्क फॅक्टर्स असतात ज्याच्यामध्ये आपल्याला हृदयरोगाचं प्रमाण वाढताना दिसून येतं. या सगळ्या लोकांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे अवेअरनेस सेशन्स घेत असतो, आपण त्यांना एज्युकेट करत असतो, आपण त्यांना बऱ्याच वेळेस नीट सांगत असतो की डायटमध्ये काय करावं, एक्सरसाइजेस काय करावे, हे जर आपण चालू करू शकलो तर आपल्याला पुढचा रोग येणं आपण टाळू शकतो. तिसरी गोष्ट, ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे त्यांच्यासाठी ॲज वेल एज रिस्क फॅक्टरमध्ये असलेल्या लोकांसाठी आपल्याकडे वेगवेगळे उपचार पद्धती आहेत. हे उपचार पद्धती जे असतात, या उपचार पद्धतीमध्ये आपण डायटचा उपयोग करतो, आपण फिजिओथेरपीचा उपयोग करतो, आपण मेडिटेशनचा उपयोग करतो, आपण पंचकर्मांचा उपयोग करतो, आपण औषधांचा उपयोग करतो. जिथे जिथे आपल्याला ज्या ज्या गोष्टींची गरज लागते त्या त्या गोष्टी आपण वापरून इन्व्हेस्टिगेशन्स जे असतात हे आपण स्ट्रेसचेस टूडीको असे इन्व्हेस्टिगेशन्स करून सुरुवातीला आणि एंडला किती तो हृदयरोग इम्प्रूव्ह झालेला आहे हे आपण समोरासमोर हा सूर्य आणि हा जयद्रथ दाखवून द्यायचा आपला नेहमीचा प्रयत्न असतो. निश्चितच, म्हणजे हृदयरोगाविषयी संपूर्ण सर्व अँगल्सनी आपण चिकित्सा करतोय, त्याचं निदान करतोय, आणि ते होऊ नये यासाठी सुद्धा तुमचा उपचार तुम्ही प्रसार करता. आणि याचबरोबर ज्यांना हृदयरोग झालेला आहे, हार्ट अटॅक झालेला, त्यांनी सुद्धा हृदयाची कशी काळजी घेतली पाहिजे याविषयी सुद्धा तुमचा उपक्रम आहे, अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे सर. सर, नेमकं आपण जेव्हा म्हणत होतो मग अशी ब्लॉकेजेस, तुम्ही म्हणा चरबीचे पण ब्लॉकेजेस असतात आणि रक्ताच्या पण गुठळी असतात, नेमके हे ब्लॉकेजेस मग जातात का सर? कसं आहे ना, 101% आपण हो म्हणू शकतो की येस, हे ब्लॉकेजेस आपल्याला कमी होताना दिसून येतात. पण ह्याच्यात औषधांचा रोल जास्त नसतो, ह्याच्यात औषधांचा रोल नसून जास्तीत जास्त रोल असतो तो डायटचा आणि एक्सरसाइजचा. हे जर दोन गोष्टी केल्या आपण तर आपल्या शरीरातल्या कोलेस्ट्रॉलचं नियंत्रण आपण छान करू शकतो. आहारामध्ये आपण तळलेल्या गोष्टी नाही खाल्ल्या तर आपल्याला त्याची खूप सोप्या प्रकारे आपण त्या ब्लॉकेजेसना कमी करायला आपण सोपे उपाय करू शकतो. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे, सांगलीवरून प्रश्न विचारत आहेत पुंडलिक. नमस्कार पुंडलिक जी, बोला. नमस्कार, बोला. हॅलो सर, माझा प्रश्न असा आहे की माझे म्हणजे 2 ब्लॉकेज झाले होते, ऑपरेशन करून गेले,
एंजियोग्राफी करून घेतली. आपला प्रश्न सलग विचारा. एंजियोग्राफी करून घेतलेली आहे, आता पुढे काय त्रास होईल का? ठीक आहे, तुमचं वय किती आहे पुंडली? आता माझं 65 वर्ष. 65 वर्ष प्लास्टिक केली आहे का एंजियोग्राफी केली? एंजियोग्राफी झाली आहे ना, म्हणजे तपासणी झाली आहे ना, उपचार झालेला नाहीये. बरं, ब्लड प्रेशर, डायबिटीज, इतर काही व्याधी आहे तुम्हाला? कसं आहे, त्यांचा प्रश्न एकदम साधा असा होता की त्यांची एंजियोग्राफी झाली आणि एंजियोग्राफी करून आता त्याच्यात ब्लॉकेजेस दिसलेले आहेत. आता त्यांचा प्रश्न आहे की मला पुढे त्रास होणार नाही का? तर आपल्याला हा प्रश्न आता नीट समजून घ्यायला हवा की ब्लॉकेजेस दिसलेले आहेत. आता ह्या ब्लॉकेजेसमुळे आपल्या हृदयाच्या मांसपेशींना काही त्रास होतोय का हे आपल्याला आता पुढची तपासणी करून आपल्याला बघायला हवं. बऱ्याच वेळेस काय असतं की ब्लॉकेजेस असताना सुद्धा कधी कधी हृदयाच्या मांसपेशींना रक्तपुरवठा छानसा पोचत असतो आणि जर तसं असेल तर आपल्याला त्रास होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. पण जर आपल्या हृदयाच्या मांसपेशींना रक्तपुरवठा कमी पोचत असेल तर आपल्याला इमिजिएटली काही ना काहीतरी उपाययोजना करायला हवी ज्याच्याने हृदयाच्या मांसपेशींना रक्तपुरवठा छान पोचायला लागला, ॲज वेल ॲज हृदयाच्या मांसपेशी मस्त मजबूत झाले, त्यांची जर पुरेपूर आपण निगा ठेवायला लागलो तर आपल्याला 101% आपल्या हृदयाचं छान जपणूक करता येऊ शकते. सो आपल्याला नीट समजून घ्यायला हवं की इथे आपल्याला एक स्ट्रेस टेस्ट नावाची एक टेस्ट करून घ्यायला हवी. या स्ट्रेस टेस्टमध्ये काय होतं, त्या स्ट्रेस टेस्टमधून आपल्याला एवढं कळू शकतं की त्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ज्याच्यात ब्लॉकेजेस आहे त्या ब्लॉकेजेस असताना सुद्धा रक्तपुरवठा हृदयाच्या मांसपेशीला पुरेसा मिळतोय का? जर मिळत असेल तर आपल्याला त्याच्या बाबतीत काही घाबरायची गरज नाहीये. मग आपण डायट आणि लाईफस्टाईल करून आपण आरामात या ब्लॉकेजेसना रिव्हर्स हळूहळू करू शकतो तुमच्या आहारातून आणि व्यायामातून सुद्धा. पण जर समजा हृदयाच्या मांसपेशीला रक्तपुरवठा कमी पडत असेल तर आपल्याला इमिजिएटली त्याच्यावरती उपाययोजना करायला हवेत. ट्रीटमेंट, पंचकर्म, ओरल मेडिसिन्स, औषधी, फिजिओथेरपी, डायट या सगळ्यांना आपल्याला एकत्रित अग्रेसिव्हपणाने घेऊन आपल्याला ट्रीटमेंट करावी लागेल आणि आपल्याला पुढच्या उपाययोजना कराव्या लागतील. निश्चितच ब्लॉकेजेस नेमके झालेले आहेत अशा पेशंटला माधवबागमध्ये काय ट्रीटमेंट दिली जाते आणि त्याचा कसा फायदा त्या पेशंटला होतो याविषयी मार्गदर्शन करा सर. कसं आहे, आता नीट सांग, मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की हृदयाच्या मांसपेशींना रक्तपुरवठा कमी पडतोय की नाही हे सर्वात आधी आपल्याला बघायला हवं. माधवबागमध्ये आलेल्या कुठल्याही रुग्णाला जर आपल्याला रक्तपुरवठा आपल्या हृदयाच्या मांसपेशीला छान पोचतोय की नाही हे जर बघायचं असेल तर आपण एक स्ट्रेस टेस्ट करत असतो. या स्ट्रेस टेस्टमध्ये आपल्याला काय कळतं की जेव्हा ही व्यक्ती आपल्या ट्रेडमिलवरती चालत असते त्या 15 मिनिटाच्या प्रोटोकॉलवरती, मॉडिफाईड ब्रूस प्रोटोकॉलवरती, तेव्हा ती व्यक्ती जेव्हा चालत असते तेव्हा तिचा ईसीजी बघितलेला असतो. त्या ईसीजीवरनं आपल्याला अंदाज येत असतो की आपल्या हृदयाच्या मांसपेशींना रक्तपुरवठा कमी पडतोय का. जर कमी पडत असेल तर आपण त्याची उपाययोजना करायचा विचार करतो. आता काय उपाययोजना करतो, तर वेगवेगळ्या प्रकारच्या हृदयरोगांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे थेरपीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. सर्वात फॉर एक्झाम्पल आपण समजा हृदयाच्या मांसपेशींना रक्तपुरवठा कमी पडत असेल तर इस्टेमिया रिव्हर्सल प्रोग्राम म्हणून एक थेरपी आहे. जर हृदयाच्या मांसपेशी कमजोर झालेल्या असतील हे सगळ्या गोष्टी असल्या कारणाने तर आपल्याला हार्ट फेलियर रिव्हर्सल थेरपी आहे. जर फक्त हृदयाच्या मांसपेशींना ब्लॉकेजेस असताना सुद्धा हृदयाकडे छान रक्तपुरवठा पोचतोय तर आपण मे बी डायबिटीसची थेरपी असेल, मे बी कॉरोनरी आर्टरी डिसीजची थेरपी असते, वेगवेगळ्या प्रकारे थेरपी असते. आणि या थेरपीमध्ये जर बघितलं तर ही मल्टी डायमेन्शनल थेरपी असते. मल्टी डायमेन्शनल म्हणजे काय, तर आपण सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा वापर करत असतो या गोष्टीला आपल्याला रिव्हर्स करायला. कारण का हार्ट डिसीज ही जी गोष्ट आहे किंवा ब्लॉकेजेस ही जी गोष्ट आहे की काही एक त्याच्यासाठी पॉझिटिव्ह फॅक्टर नसतं, त्याच्या 100 वेगवेगळ्या गोष्टी असतात, 100 वेगवेगळ्या घटना घडलेल्या असतात आणि ह्याच्यामुळे मागच्या 10-15 वर्षात ही गोष्ट घडत असते आतमध्ये. सो त्यांना रिव्हर्स करताना सुद्धा आपल्याला बाकी सगळ्या गोष्टींची उपाययोजना करायला लागते. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही डायट चुकीचा घेतला असेल तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. म्हणून आपले डायटिशियन्स असतात जे कंटिन्युअसली तुम्हाला ऑन कॉल सपोर्ट देत असतात, तुम्हाला लेखी डायट चार्ट मिळत असतो, फिजिओथेरपीचा आपण वापर करत असतो ज्याच्यात टिपिकल व्यायाम सांगितले जातात की कुठल्या पेशंटला किती व्यायाम करायला पाहिजे त्यांच्या कॅलरी इंटेक आणि एक्सेस ह्याच्या अनुसार. तिसरी गोष्ट आपण सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपले कॉपीराइटेड पंचकर्म पद्धती आहेत, ज्या पंचकर्म पद्धतींनी आयदर आपण हृदयाच्या मांसपेशींवरती जे काही दाब आलेला असतो, जो काही ताण आलेला असतो, त्या हृदयाच्या मांसपेशींना आपण मजबूत करून देऊ शकतो आपल्या हार्ट फेलियर रिव्हर्सल थेरपीनी. किंवा इस्टेमिया रिव्हर्सल प्रोग्राम म्हणजे जी आपण थेरपी करतो, ज्या थेरपीने आपल्या रक्तवाहिन्यांची इलास्टिसिटी आपण इम्प्रूव्ह करून त्या हृदयाच्या मांसपेशीपर्यंत रक्तपुरवठा आपण छान पोचवून देऊ शकतो. असे बऱ्याच वेगवेगळ्या थेरपीज आहेत जे आपण करू शकतो. फक्त आपल्याला एवढं समजायला हवं की माधवबागमधली कुठलीही थेरपी जी असते ही आपण मल्टी डायमेन्शनल पद्धतीने करत असतो. आपण सगळ्या प्रकारच्या चिकित्सांचा अवलंब करत असतो तिथे, ज्याच्याने आपल्याला पेशंटला बरं झालं पाहिजे हे माधवबागचं सर्वात पहिला उद्देश असतो. निश्चितच. आपला सर पुढचा प्रश्न आहे, मनोज प्रश्न विचारत आहेत उस्मानाबादवरून. नमस्कार मनोज, बोला. मनोज कुठे बोलतो मॅडम? नमस्कार, बोला.
माझं 4 महिने खाली हेच असते, एंजियोप्लास्टी झाली. आपला प्रश्न सलग विचारा. माझी 4 महिने खाली एंजियोप्लास्टी झालेली, तर आता माझोबाबतीत आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो का, विचारायचं होतं सरांना. निश्चितच, फारच छान प्रश्न विचारलाय. मला या अनुषंगाने अजून सुद्धा विचारायचं सर की एंजियोप्लास्टी आणि बायपास ज्या रुग्णांची झालेली आहे त्याच्यानंतर हृदयाला सक्षम ठेवण्यासाठी आपण माधव भाग मध्ये काही उपचार करू शकतो का, आणि आयुर्वेदात अशी ट्रीटमेंट अवेलेबल आहे का? पहिलं कसं आहे ना, तर नीट समजून घ्यायला हवं. एंजियोप्लास्टी ही जर प्रोसिजर आपण नीट समजून घेतली ना, त्या एंजियोप्लास्टीमध्ये आपण त्या रक्तवाहिनीला प्लास्टर करत असतो, म्हणून त्याला एंजियोप्लास्टी म्हणतो. एंजियो म्हणजे रक्तवाहिनी, प्लास्टी म्हणजे आपण प्लास्टर करत असतो, त्यात स्टेंट टाकून आपण ती रक्तवाहिनी मोठी करायचा प्रयत्न करत असतो. आता जो काही ब्लॉकेज होता त्याला आपण दाबून टाकलेला, आपण चेपून टाकलेला बलून टाकून, आणि त्याच्यावरती आपण स्टेंट टाकून त्या रक्तवाहिनीला आपण मोठं डायलेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आपण प्लास्टी केली आहे रक्तवाहिनीची. आता नीट समजून घ्यायला हवं की या ब्लॉकेजेसमुळे जर त्या हृदयाच्या मांसपेशीला रक्तपुरवठा कमी पडत होता आणि आता आपण ट्रीटमेंट करताना फक्त त्या रक्तवाहिनीची केलेली आहे, तर बिचारा तो हृदयाचा मांसपेशी ज्याच्याकडे रक्तपुरवठा कमी आल्याकारणाने तो रडत होता, त्या रडणाऱ्या मांसपेशीला आपण अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे ट्रीटमेंट केलेली नाहीये. त्याच्यात ज्या घटना घडलेल्या होत्या रक्तपुरवठा कमी पडल्याकारणाने, तो हृदयाची मांसपेशी जी वीक झालेली होती, जो कमजोर झालेली होती ती हृदयाची मांसपेशी, त्या हृदयाच्या मांसपेशीला आता बळ द्यायला हवं, तिला टोनअप करायला हवं. याच्यासाठी आपल्याकडे बरेचसे उपचार पद्धती असतात, ज्याच्यात आपण कार्डियक रिहॅबिलिटेशन म्हणत असतो, की या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्या हृदयाच्या मांसपेशीला टोनअप करायला हवं. त्याच्यात व्यायामाचा आपण उपचार पद्धती वापरत असतो, आहाराचा वापरत असतो, पंचकर्मातून आपण एक जसं मगाशी सांगितलं हार्ट फेलियर रिव्हर्सल थेरपी, की एंजियोप्लास्टी झाल्यानंतर सुद्धा बऱ्याच लोकांच्या हृदयाच्या मांसपेशी कमजोर असल्या तर त्यांचा VO2 max हा कमी दिसलेला असतो, मग त्यांच्यामध्ये आपल्याला VO2 max वाढवायचा असतो, त्यांची हृदयाची टॉलरन्स कपॅसिटी वाढवायची असते, असे बरेचसे उपचार पद्धती आपल्या सगळ्या ह्याच्यात असतात. सो हे आयुर्वेदातून आपण या सगळ्या गोष्टींचा खूप छान उपचार पद्धती घेऊन आपण अगोदर स्ट्रेस टेस्ट आणि नंतर स्ट्रेस टेस्ट करून आपण समोरासमोर दाखवायचा प्रयत्न करत असतो की किती इम्प्रुव्हमेंट या व्यक्तीला एवढ्या वेळेत मिळालेली आहे. निश्चितच सर, आणि जेव्हा आपण हृदयरोगाविषयी बोलत असतो ना, तेव्हा हृदयरोग हा काही आयसोलेटेड नसतो, त्याला इतर अनेक घटक असतात, त्यांचा सुद्धा प्रभाव होत असतो. जसं डायबिटीस आहे, कोलेस्ट्रॉल आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, ह्यांचा परिणाम हृदयरोगावर होत असतो का किंवा हृदयावर होत असतो का? भयंकर प्रकारे होत असतो. आपल्याला नीट समजून घ्यायला हवं, हे सगळे रोग आहेत ना, हे सगळे रोग आज नाही तर उद्या जे संपणार आहेत ते हृदयापाशी संपणार आहेत, हे आपल्याला समजून घ्यायला हवं. आता आपल्यामध्ये ती ताकद असायला पाहिजे की आपण जास्तीत जास्त डिले करायचा प्रयत्न करू शकलो पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल डायबिटीज आहे, डायबिटीजमध्ये काय होतं तर उरलेली साखर, म्हणजे आपण जर समजा माझ्या शरीरात पचवायला माझ्याकडे 2 ग्रामची साखर मी पचवू शकणार असेल माझ्या शरीरात दिवसभरातून, तर मी 10 ग्राम साखर खायची गरज काय आहे मला? तो थोडक्यात आपल्याला हे समजून घ्यायला हवं की माझ्या शरीरात इन्सुलिनचं सिक्रिशन होत नव्हतं बरोबर, आणि ते न असल्याकारणाने मी माझ्या शरीरात साखर पचवू शकणार नाहीये, तर अशा व्यक्तींनी आपल्याला साखर टाळायला हवी. समजा अशा व्यक्तींनी साखर खाल्लेली असेल तर होतं काय, तर आपल्या शरीरात रक्तवाहिन्यांमध्ये साखर साठून बसते, रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतीला ती डॅमेज करून टाकते, आणि ही साखर एक्सेस कॅलरीज असल्याकारणाने परत ब्लॉकेजेसची सुरुवात होऊ शकते. आतमधल्या रक्तवाहिन्यांची जी भिंत असते ती ठिसूळ झाल्याकारणाने रक्तवाहिन्यांची इलास्टिसिटी कमी होऊ शकते, अशा वेगवेगळ्या गोष्टी या साखरेमुळे होऊ शकतात, आणि ह्याचा दाब सगळा हृदयावर पडत असतो. तसंच जर आपण ब्लड प्रेशरचं बघितलं तर ब्लड प्रेशरमध्ये आतली हृदयाची रक्तवाहिनीचा आतला स्तर ज्याला एन्डोथिलियम म्हणतो तो डॅमेज झालेला असतो बऱ्याच वेळेस. तो डॅमेज झाल्या असल्या कारणाने ट्युनिका मीडिया म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांची आतली भिंत जी आहे, मधली भिंत, या मधल्या भिंतीला सुद्धा डॅमेज झालेला असतो. अशा सगळ्या गोष्टी असताना परत त्याचा बोजा पडतो हार्टवरती. कोलेस्ट्रॉल आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की कोलेस्ट्रॉल जर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जमायला लागलं तर परत त्याचा उलटा दाब पडणार हृदयावरती. म्हणजे थोडक्यात आपल्याला समजून काय घ्यायला हवं की हा एक कुठलेही रोग असले तर ह्यांचा उलटा दाब हा हृदयावरती जर पडला तर हृदयाच्या मांसपेशी ते रक्तपुरवठा ढकलून एक दिवस कमकुवत झाले तर ते त्यांच्यात पूर्ण ताकद नसते पूर्ण शरीराला रक्तपुरवठा पोहोचवण्याची. सो आपल्याला एवढं समजून घ्यायला हवं की हे सगळे रोग आज नाही तर उद्या हृदयाला त्रास देणार आहेत. आपल्याला छान आपली स्वतःची काळजी घ्यायला हवी, आपल्याला नीट आहार आणि व्यायामावरती कॉन्सन्ट्रेट करायला हवं, आणि ह्याच्याने आपण हे रोग कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. निश्चितच सर, आणि जेव्हा तुम्ही मधुमेहाचा उल्लेख केला, अनेक वेळेला काय होतं की मधुमेही रुग्णाला आपल्याला हृदयरोग आहे हे समजतच नाही, आणि मग जेव्हा असा रुग्ण आपल्याकडे तपासणीसाठी येतो, समजा काही तपासणी करता करता त्याला असं वाटलं की काही त्रास होत आहे, तर माधवबागचे काय उपचार असतात मग?
बरेच उपचार असतात. कसं असतं की तपासण्या करताना, म्हणजे तपासणी कुठली असू शकते डायबिटीस पेशंटसाठी, सर्वात पहिले HbA1c, ज्याच्यात आपल्याला हे कळू शकतं की आपल्या मागच्या 3 महिन्याची साखर किती आहे आपल्या शरीरात आणि ती साखर हिमोग्लोबिनला चिकटलेली आहे की नाही. जर हिमोग्लोबिनला चिकटलेली असेल तर ती साखर जास्त डेंजर आहे हिमोग्लोबिनला न चिकटलेल्या साखरेपेक्षा. सो HbA1c आपल्याला दर 3 महिन्याला आपल्याला तपासून घ्यायला हवं, सर्वात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपण जेव्हा म्हणतो की स्ट्रेस टेस्ट, ही स्ट्रेस टेस्ट करताना आपल्याला कळून येतं की ह्या जी आपण साखर एवढी नियमित जी खात होतो डायबिटीस असताना सुद्धा, ही साखर आपल्या शरीरात कुठेतरी अडकून बसलेली आहे का. जर अडकून बसलेली असेल तर रक्तपुरवठा हृदयाच्या मांसपेशीपर्यंत पोचताना थोडासा कुरकूर करायला लागला तर ती हृदयाची मांसपेशी तो 15 मिनिटाचा स्ट्रेस टेस्टचा प्रोटोकॉल पूर्ण करू शकत नसतं. अशा वेळेस आपल्या हृदयाने जर ECG मध्ये चेंजेस दाखवले तर आपल्याला समजून येऊ शकते की प्रॉब्लेम आहे. आपले डॉक्टर्स कंटिन्युअस तिथे उभे असतात, त्यांचं कंटिन्युअस लक्ष असतं आपल्या मॉनिटर्सवरती, स्क्रीन्सवरती, ज्याच्यात आपल्याला ECG चे चेंजेस दिसत असतात, ब्लड प्रेशरचे चेंजेस दिसत असतात, हार्ट रेटचे चेंजेस दिसत असतात. हे सगळे चेंजेस जे दिसत असतात ह्याच्या अनुसार आपण ठरवत असतो की ह्या पेशंटला पुढचे 15 मिनिटाचा जो प्रोटोकॉल आहे तो पूर्ण चालवू शकतोय का नाही चालवू शकत आहे. आणि जर नसेल चालवू शकत तर आपण त्या पेशंटला तिथेच थांबवतो आणि ते थांबवल्यानंतर आपण त्या पेशंटला पूर्ण एक्सप्लेन करून देतो की आतमध्ये नक्की काय घडलेलं आहे हे समजून घेऊन उगीचच नको ती भीती न ठेवता आपल्याला त्या रोगावरती मात करायचं असतो. हेच माधव भक्त बेसिक उद्देश आहे. निश्चित म्हणजे अज्ञानात सुख नाहीये तर अज्ञानात डेंजर लपलेला आहे असं, आणि त्याच्यावर मात करणं हे सहज शक्य सुद्धा आहे. सर आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे, रवींद्र कुडाळकर प्रश्न विचारत आहेत पुण्यावरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार. बोला. रवींद्र कुडाळकर बोलतोय पुण्यावरून. सर्वांना हृदय संपन्न अशी मकर संक्रांत जावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो. अशा विषयी धन्यवाद तुम्हाला पण सर्वांना अनुषंगाने. मॅडम खूप छान विषय आहे आणि रोहित सरांचं मी खरं तर चाहता आहे. खूपच छान मार्गदर्शन करतात आणि त्यांची सांगण्याची जी स्टाईल आहे एक्सप्लेनेशन करण्याची अति उत्तम आहे. हा कॉम्प्लिमेंट आपल्याला सर. माझे 3 प्रश्न आहेत रोहित सर. पहिला प्रश्न असा आहे की जनरली हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला, सर्वसामान्य व्यक्तीला नेहमी असं कन्फ्युजन होतं, गोंधळ उठतो, एंजिओग्राफी करावी की न करावी, तर कुठल्या आदर्श स्थितीमध्ये एंजिओग्राफी करावी असं आपणास वाटतं, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचंय की हार्ट ब्लॉकेजच्या बाबतीमध्ये आपण जे तेल खातो आहारामध्ये त्याचाही रोल नक्की महत्वाचा असेल, तर या संबंधी सुद्धा मार्गदर्शन करावं तेलाच्या आहारामधल्या वापराबद्दल. आणि तिसरं मला असं विचारायचंय की हार्ट अटॅक आणि हार्ट फेल यामध्ये नक्कीच काय फरक असतो. धन्यवाद. निश्चितच रवींद्र कुडाळकर यांचे 3 प्रश्न होते, आपण एक एक प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न त्यांचा असा होता की हृदयविकारासाठी एंजिओग्राफीचे इंडिकेशन काय आहेत. आता ना नीट समजून घ्यायचं आहे एंजिओग्राफी म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायला हवं, म्हणजे आपल्याला इंडिकेशन्स नीट समजून घेतील. एंजिओग्राफी म्हणजे काय, तर एनजीओ म्हणजे रक्तवाहिनी, ग्राफी म्हणजे अभ्यास. हा रक्तवाहिनीचा अभ्यास आहे, हा हृदयाचा अभ्यास नाही. हृदयाच्या अभ्यासाला आपण कार्डिओग्राफी म्हणत असतो. एंजिओग्राफी नॉर्मली आपण कधी करतो, जर आपल्याला हे बघायचं असेल की आपल्या रक्तवाहिनी आपली डिसीज्ड आहे का, कॉरोनरी आर्टरी डिसीज जर आपल्याला झालेला असेल की नाही हे जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला एंजिओग्राफी करायला हवी. जर आपल्याला हार्ट डिसीज झालेला आहे की नाही हे बघायचं असेल तर आपल्याला कार्डिओग्राफी करायची असते. एंजिओग्राफी म्हणजे रक्तवाहिनीचा अभ्यास, हृदयाचा अभ्यास नाही. हृदयाच्या अभ्यासाला आपण कार्डिओग्राफी म्हणत असतो. सर त्यांचा दुसरा प्रश्न आहे, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्यासंबंधित आपला आरोग्य सल्ला सुद्धा आहे. तेल कोणतं वापरावं, कारण चरबी म्हणजे तेल हे एक समीकरण आहे, काय मार्गदर्शन कराल. हा ना खूप मोठा गैरसमज असतो की तेल म्हणजे चरबी आणि तेल म्हणजे तेल खाल्ल्यावर कोलेस्ट्रॉल वाढणार की काय, तर असं नसतं. नीट समजून घ्यायला हवं की तेल आणि तूप हे जे कच्चं जे आपण वापरू शकतो, हे जर कच्चं तेल आणि तूप जर आपण तूप वरतून टाकून घेतलं तर या तुपाने HDL आपल्या शरीरातलं वाढतं, ज्याचं काम असतं ब्लॉकेजेस रिव्हर्स करणं. हे HDL आपल्या शरीरात वाढू शकतं तूप खाल्ल्या कारणाने. सो तूप जर आपण कच्चं वरतून टाकून आपल्या जेवणावरती घेतलं तर त्याचा आपल्याला फायदाच होताना दिसून येतो, सर्वात पहिली गोष्ट. राहिलं तेलाचा प्रश्न, आता तेलाच्या बाबतीत आपल्याला नीट समजून घ्यायचं की तेल ही गोष्ट किंवा तूप ही गोष्ट जर आपण तळली,
जर आपण तळून या गोष्टीला समजा काहीतरी खाण्याचा प्रयत्न केला, समजा आपण तळून त्याच्यात पुऱ्या बनवल्या, काहीतरी भजी बनवली, वडे बनवले, अशा गोष्टी करून जर आपण तळायचा प्रयत्न केला या तेलाला किंवा तुपाला, तर हे तळलेले मॉलिक्यूल आपल्या शरीरात पचवू शकत नाही आणि ह्याच्यामुळे आपल्या शरीरात नेसंट ऑक्सिजन निर्माण होतो, आपल्या शरीरात वेगवेगळे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल्स तयार होतात ज्यांचं काम असतं रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतीला म्हणजे ट्युनिका इंटिमाला एन्डोथेलियमला डॅमेज करून टाकून आतमध्ये ब्लॉकेजेस निर्माण करणे किंवा रक्ताची गुठळी निर्माण करणे, हे सगळं या तेलाला तळल्याने होऊ शकतं. सो कृपया नीट समजून घ्यायचं, तूप आणि तेल खाल्ल्याने प्रॉब्लेम होत नाही, पण ते तळलेलं खाल्लं तर आपल्याला त्याच्याने प्रॉब्लेम्स होऊ शकतात. निश्चितच सर. तिसरा त्यांचा प्रश्न होता रवींद्र गुडाळकर यांचा की फरक काय आहे हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर मध्ये. आता एक सोपं उदाहरण देतो की एखादी व्यक्ती कुठल्या तरी परीक्षेत नापास होणे म्हणजे हार्ट अटॅक, आणि नापास झाल्यानंतर डिप्रेशन मध्ये जाणे आणि पुढचे कुठलीच कर्म न करणे, ह्याला आपण म्हणू हार्ट फेल्युअर. थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करतो हार्ट अटॅक म्हणजे काय, तर हार्ट अटॅक हा 6 तासांचा खेळ असतो. फक्त 6 तासांचा खेळ म्हणजे काय की रक्ताची गुठळी निर्माण होणे, रक्ताची गुठळी निर्माण झाली ती जाऊन कुठेतरी कुठल्या तरी हृदयाच्या रक्तवाहिनीत जाऊन अडकली की हृदयाच्या मांसपेशीला मिळणारा जो रक्तपुरवठा असतो तो 6 तासांसाठी जर खंडित झाला तर ती हृदयाची मांसपेशी ते 6 तास जर ती जगू शकली नाही, 6 तासात जर ती संपून गेली, जर ती संपुष्टात आली, जर ती मरण पावली ती हृदयाची मांसपेशी, तर ह्या 6 तासांच्या खेळाला आपण हार्ट अटॅक म्हणत असतो. आता हार्ट फेल्युअर म्हणजे काय की 6 तासांनंतर जर या हृदयाच्या मांसपेशी जी काही मेलेली आहे त्याच्या आजूबाजूच्या हृदयाच्या मांसपेशींमध्ये जर तेवढी ताकद नसेल की हृदयाची सगळी कर्म नीट करू शकेल, ते जर त्याच्यात तेवढी ताकद नसली तर अख्खं हृदय जे असतं हे फेल व्हायला लागतं, हे हळूहळू खचायला लागतं आणि स्लोली आणि ग्रॅज्युअली खचायला लागली आपण त्याला म्हणतो क्रोनिक हार्ट फेल्युअर, म्हणजे हळूहळू होणारा हार्ट फेल्युअर. पण तेच जर धाड दिशी आपलं हार्ट फेल झालं कारण का मोठी हृदयाची मांसपेशी त्या रक्ताच्या गुठळीमुळे जर अडकून मेली, जर मृत झाली, तर ते अख्खं हृदय ढासळतं एकदम अक्यूटली आणि त्याला आपण तेव्हा म्हणतो अक्यूट हार्ट फेल्युअर. सो हार्ट फेल्युअरचे 2 प्रकार आहेत, एक तर अक्यूट, एक तर क्रोनिक. अक्यूट म्हणजे धाड दिशी हृदयाच्या मांसपेशी कमजोर, ती मृत झाल्या कारणाने बाकीच्या हृदयाच्या मांसपेशींनी सुद्धा हात वरती केले आणि त्यांनी कामं करायची बंद केली, त्याला आपण म्हणणार अक्यूट हार्ट फेल्युअर. किंवा क्रोनिक हार्ट फेल्युअर म्हणजे काय की ही हृदयाच्या मांसपेशी मृत झाल्या कारणाने बाजूच्या मांसपेशी हळूहळू हळूहळू ढासळायला लागल्या 2-6 महिन्याच्या अंतरात किंवा 6-5 वर्षाच्या अंतरात, तर हळूहळू जर ढासळलेली असेल तर आपण त्याला म्हणतो क्रोनिक हार्ट फेल्युअर. निश्चितच अतिशय सोप्या आणि सहज शब्दात वर्णन करणं आणि ते सामान्य जनतेला समजावून देणं ही डॉक्टर रोहित सने यांची खासियतच आहे. आता कार्यक्रमात वेळ झालेली आजच्या आरोग्य सल्ल्याची, आजचा आरोग्य सल्ला सुद्धा कोणतं तेल चांगलं आहे या विषयावरच आहे. आपण आजचा आरोग्य सल्ला बघूया. दिवसभरामध्ये 2 चहाचे चमचे म्हणजे फक्त 10 ml तेल इतकंच प्रत्येक व्यक्तीनं वापरावं. नारळाच्या तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स पुष्कळ प्रमाणात असतात, मात्र चांगले कोलेस्ट्रॉल एचडीएल कोलेस्ट्रॉल सुद्धा असतं. शेंगदाण्याच्या तेलामध्ये म्युफा आणि प्युफाचे योग्य प्रमाण आहे आणि जेवण करण्यास ते अतिशय उत्तम आहे. राईचं तेल म्हणजे कॅनोला ऑइल ह्यात सर्वात कमी प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट्स आहेत. म्युफा म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड सुद्धा मुबलक प्रमाणात आहेत आणि ओमेगा ऍसिड सुद्धा पुष्कळ प्रमाणात आहेत. निश्चितच अतिशय चोखंदळपणे तुम्ही आहारात तेलाचा वापर करा आणि चरबीचं प्रमाण आणि कोलेस्ट्रॉल कमी करा. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर रोहित साने यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आम्ही आता दाखवतो, ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्या. हृदयरोगावर माधवबागचे विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचार उपलब्ध. संशोधनावर आधारित उपचार पद्धती. आतापर्यंत 1 लाख हृदयरुग्णांवर यशस्वी उपचार. संपूर्ण महाराष्ट्रात माधवबागची 130 क्लिनिक्स व 2 हॉस्पिटल्स. माधवबागच्या आरोग्य हृदय संपदा अंतर्गत 58 वर्षांवरील लोकांसाठी स्ट्रेस टेस्ट आणि डॉक्टरांचा सल्ला मोफत दिला जाईल. यासाठी 022-399-6666 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. माधवबाग कडून तुम्हाला कॉल केला जाईल.
आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घ्यायची आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030, ईमेल हॅलो डॉक्टर डीडीके मुंबई @gmail.com, facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही आम्हाला कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri वर तुम्ही हा कार्यक्रम पुन्हा बघू शकता. सर माधव बागची ज्येष्ठ नागरिकांसाठी काय योजना आहे? तसं होतं की आपल्याला हे एका रिसर्चमधून दिसून आलेलं होतं की ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त हृदयरोगाचे प्रॉब्लेम्स असताना आपल्याला दिसून येतात. कारण का बरीच वर्ष झालेले असतात ब्लड प्रेशर घेऊन किंवा डायबिटीस घेऊन बरेचसे वर्ष झालेले असतात आणि हे असल्या कारणाने आपल्या रक्तवाहिन्या ठिसूळ झालेल्या असतात, हृदयाच्या मांसपेशी बऱ्याच वेळेस कमजोर झालेल्या असतात आणि असं असताना हृदयरोगाचा तो धोका आपल्याला बऱ्याच वेळेस असताना दिसून येतो. अशा रुग्णांसाठी आपण असं ठरवलेलं आहे की 58 वर्षाच्या वरती जितके पण ज्येष्ठ नागरिक आहेत या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आपण फ्री स्ट्रेस टेस्ट करून द्यायचं ठरवलेलं आहे. की उगीच आपण मनात कुठली ना कुठली तरी भीती बाळगून ठेवत असतो की आपल्याला हृदयरोग असेल का. जसं मगाशी कोणीतरी विचारलेलं होतं की मला छातीत दुखतंय, मग छातीत दुखत असताना आपण बऱ्याच वेळेस विचार करत असतो की मला हार्ट डिसीज असण्याची शक्यता आहे का. बऱ्याच वेळेस असं सुद्धा दिसून येतं की आपली मस्त ताकद असेल, आपलं हृदय मस्त ठणठणीत असेल, तरी आपण व्यर्थ घाबरत असतो. तर मी एवढंच फक्त सांगू इच्छितो की माधव बागनी एक पाऊल पुढे घेतलेलं आहे तुमच्यासाठी की तुम्ही कोणी 58 वर्षाच्या वरती वय असेल अशा लोकांनी येऊन स्वतःचं मन हलकं करून घ्यायचं एक स्ट्रेस टेस्ट करून. ते स्ट्रेस टेस्ट वरती जेव्हा तुम्हाला कळून येतं की माझं हृदय मस्त धडधाकट आहे, त्याला कुठेही काही घाबरायची गरज लागत नाही, अशा प्रकारे तुम्ही स्वतःचं मन आणि स्वतःचं हृदय हे छान प्रसन्न करून स्वतःचं व्यायाम आणि आहारावरती जर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुम्ही स्वतःची खूप छान प्रकारे काळजी घेऊ शकता. आणि डॉक्टर माधव बागमध्ये ज्या रुग्णांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे ना त्यांच्यासाठी तुमची काय योजना आहे? कसं आहे की आता बऱ्याच वेळेस आपल्याला असं दिसून येतं की जे काही आपल्याकडे ट्रीटमेंट होऊन गेलेले असतात असे लोक आज धडधाकट मस्त फिरतायत, मस्त ठणठणीत स्वतःचं आयुष्य जर सादर करतायत, तर आपल्याला त्या लोकांसाठी आपण एक वेगळी गोष्ट आपण हे केलेली आहे ज्याच्यात आपण अमूल्य जीवन म्हणून एक प्रोग्राम आपण ठेवलेला आहे की तो वर्षभराचा ट्रीटमेंट प्रोग्राम असतो. वर्षभराच्या ट्रीटमेंट प्रोग्राममध्ये त्या व्यक्तींनी फक्त महिन्यातून एकदाच फक्त येऊन ट्रीटमेंट करून जायची असते, ज्याच्याने आपण त्यांचा VO2 max जो असतो, VO2 max म्हणजे कार्डियक एक्सरसाइज टॉलरन्स कपॅसिटी, की ती एक्सरसाइज टॉलरन्स कपॅसिटी समजा 35 ml/kg बॉडी वेटपेक्षा जास्त असली तर हार्ट अटॅक येऊन सुद्धा माझ्या हृदयामांसपेशीमधून एवढी ताकद असते की ते हार्ट अटॅकच्या विरुद्ध लढू शकतात. सो ही हृदयाची मांसपेशींची जी एक्सरसाइज टॉलरन्स कपॅसिटी ज्याला आपण VO2 max म्हणतो, ही VO2 max आपल्याला वाढवून ठेवता येते या अमूल्य जीवन प्रोग्राममध्ये. आणि ही वाढवलेली असताना हार्ट अटॅक जरी आला तरी आपल्याला घाबरायची गरज लागत नाही. आपल्याकडे सगळी आपली उपाययोजना तयार असते त्या हृदयाकडे, की हृदयाने स्वतःसून स्वतः जर त्या हार्ट अटॅकच्या विरुद्ध लढायला सुरुवात केली तर आपल्याला जन्मभरात कधीही घाबरायची गरज लागणार नाही. निश्चितच सर. आणि आहारामध्ये कोणते पथ्य पाळावे? दरवेळेस मी सगळ्यांना नेहमी हेच सांगायचा प्रयत्न करत असतो की आहार जरी आपण मी आता कितीही सांगायचा प्रयत्न केला तरी ते तुमच्या मेंदूत जास्त वेळ राहत नसतं. म्हणून मी जास्त आहाराचे उगीच पद्धतीनं सांगता एकच गोष्ट नेहमी सांगायचा प्रयत्न करतो की तळलेल्या गोष्टी जर तुम्ही टाळू शकलात पहिली गोष्ट, आणि त्याच्याहून सुद्धा पलीकडे जर आपण गोडधोड जे जास्त खात असतो ते जर आपण कमी करू शकलो तर कॅलरी वाईज आपण कमी जेवलो आणि तळलेल्या गोष्टी जर आपण टाळू शकलो तर आपल्याला हृदयरोगापासून जास्त घाबरण्याची गरज लागणार नाही. निश्चितच. अडचण कोणतीही असो त्यावर मात करण्याचा आत्मविश्वास जसं आई देते तसंच हृदयावरची कोणतीही अडचण असो, कोणताही विकार असो त्यावर मात करण्याची चिकित्सा ही नक्कीच माधव बाग देते. आज आपण बघितलं की ब्लॉकेजेस जरी असले तरी लगेच शस्त्रक्रियेकडे धावण्याची गरज नाही तर माधव बागच्या संपूर्ण आयुर्वेदिक उपचार पद्धतीने सुद्धा रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत होण्यास नक्कीच मदत होतो. याचा तुम्हाला सर्वांना नक्कीच फायदा झाला असेल असं मला वाटतं. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी या कार्यक्रमाची सांगता करते. डॉक्टर रोहित साने तुम्ही इथे आलात आणि त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.